यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने आझाद मैदानात पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बैल पोळा आज शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा करत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाचा थाटामाटात सन्मान केला. यंदा वरुण राजाच्या कृपेमुळे पीक पाणी चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतमाळात सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैल सजवण्यास सुरुवात केली होती. दिवसभरात सर्जा राजाच्या आवडीचे खाद्य त्यांना देण्यात येत होते. बैलांना रंगरंगोटी करून विविध प्रकारचा साज त्यांना चढविण्यात आला होता. बैल पोळ्यानिमित्त शहरात जत्रा भरल्याने उत्सवाचे वातावरण दिसून आले होते. तसेच बैल पोळा हा सण शेतकऱ्यांनी झडत्या म्हणत साजरा केला असून या पोळ्यात 100 बैल जोड्या आल्या होत्या. यामध्ये 15,000 रुपयांचे ते 2,000 बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यापैकी 10 बैल जोड्यांना बक्षिसाचे मान मिळाले. यापैकी दीपक सुभेदार यांच्या बैल जोडीला प्रथम क्रमांकाचे 15,000 तर द्वितीय क्रमांक असलेल्या अंकुश बागमारे यांच्या बैल जोडीला 10,000 बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले होते. तसेच 5 बैल जोड्यांना 2,000 प्रोत्साहनपर बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, नगर परिषद मुख्याधिकारी अनिल कुमार आढाकळे, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, नगरसेवक नितीन बांगर, नगरसेवक विशाल पावडे, सभापती अनिता केळापुरे, शुभांगी हातगावकर, नगरसेवक बबलू देशमुख, सर्व नगरसेवक नगरसेविका सह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणती फवारणी समजत नाही. कृषी केंद्र वाल्यानं टप्पा दिला, यानं वावऱ्यात फवारा केला. विषबाधा झाली, विषबाधा झाली, गल्ला झाला गल्लो गल्ली. मसनजोगी आले, मसनजोगी आले. कास्तकार बरा बिन माय बापाचा, दिल्ली नोटीस ज्याच्या हाती. सरकार म्हणते किटा वापरा, कास्तकाराच्या धोत्राले ठिगळ. त्याच्या पोट्याच्या ढुंगणाले गेट. अंधेर नगरी चौकट राजा टकेसे.